पन्हाणा तालुक्यातील माले इथं सकाळी तेहतीस केवी वाहिनीच्या खांबाच्या ताणातून सुरू असलेला विद्युत प्रवाह बाबासाहेब पांडुरंग पाटील आणि त्यांचा सोळा वर्षांचा मुलगा राजवर्धन यांच्या जीवावर बेतला या दोघांच्याही विजेच्या धक्क्यानं जागेवरच मृत्यू झाला आहे महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याचं सांगत स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात महावितरणच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे माले इथलं महादेव मंदिर ते महादेव नगर दरम्यानच्या रस्त्यालगत आंबू कळंत्रे मळा नावाचं शेत आहे इथल्या प्रकाश खवरे यांच्या उजपिकात बाबासो पाटील यांची दोन मुलं राजवर्धन आणि हर्षवर्धन तसंच सासरे महादेव पाटील हे चौघेजण पाला काढण्यासाठी गेले होते उसाचा पाला बाहेर काढताना राजवर्धनचा शेतातून गेलेल्या तेहतीस केवी विद्युत वाहिनीच्या खांबाच्या ताणाला स्पर्श झाला हा ताण विद्युत प्रवाहित असल्यानं धक्का बसून राजवर्धन खाली पडला त्याच्या पाठोपाठ आलेल्या बाबासो पाटील यांनी मुलगा पडल्याचं पाहताच त्याला बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही विजेचा जबर धक्का बसला विजेच्या तीव्र धक्क्यानं दोघंही बापलेक जागीच गतप्राण झाले त्यांच्या पाठोपाठ येणारे महादेव पाटील आणि त्यांचा नातू हर्षवर्धन यांनी प्रसंगावधान राखल्यानं त्यांचे जीव वाचले त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारच्या शेतातील अभिजित पाटील बारीकराव पाटील अरुण पाटील या शेतकऱ्यांनी लाकडाच्या सहाय्यानं बाबास्वाणी राजवर्धन यांचे मृतदेह बाजूला केले कोडोली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर बाबासो पाटील यांच्या मूळ गावी त्यांच्यावर आणि मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले बाबासो पाटील हे महादेव पाटील यांचे घर जावई म्हणून माले इथं गेल्या अनेक वर्षांपासून राहत होते मयत राजवर्धननं नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे तर हर्षवर्धन पाचवीत शिकतोय वयस्कर महादेव पाटील यांना स्वतःच्या डोळ्यासमोर जावई आणि नातवाचा मृत्यू बघावा लागल्यानं त्यांना मानसिक धक्का बसला आहे आज सगळीकडे अक्षय तृतीयेचा सण साजरा होत असताना पाटील कुटुंबावर मोठा आघात झाल्यानं हळहळ व्यक्त होतीय महावितरणकडून दाब वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलं जात असल्यामुळंच आजची दुर्घटना घडल्याचा आरोप मयत पाटील यांच्या नातेवाईकांसह स्थानिकांनी केला आहे महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एक गरीब आणि कष्टाळू शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त झालं असून महावितरणनं मृतांच्या वारसांना तातडीच्या मदतीसह भरीव नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतीय